नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 12.2 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, इफ द मीन ऑफ एक्स एक्स प्लस 2 एक्स प्लस 4 एक्स प्लस 6 अँड एक्स प्लस 8 इज 11, देन व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द लास्ट 3 नंबर्स. आता हे ज्या किती नंबर्स आहेत ते 1, 2, 3, 4, 5 फाईव्ह नंबर्सचा मीन काय आहे 11, आणि काय काढायचं आहे द ॲव्हरेज ऑफ लास्ट 3 नंबर्स. आता हे जे 5 नंबर्स आहेत त्यांचा मीन 11 आहे, म्हणजे ह्या सर्वांची जी सम असेल ती सम किती असेल 11 × 5 = 55. किती सम असेल 55. आता या माहितीवरून आपण काय करणार, एक्सची व्हॅल्यू काढणार. आता म्हणजे सर्वांची सम करूयात, इथं अगोदर इथंच करूयात, हे एक्स 1, 2, 3, 4, 5 किती एक्स आहे ते 5x. काय होईल 5x प्लस हे 2 + 4 = 6, 6 + 6 = 12 + 8 = 20, 20 = या सर्वांची सम किती आहे 55. सर्वांची सम आहे 55, देअरफोर 5x = 55 - हे काय होईल इथे 20, इकडं 20 मायनस होतील, इक्वल्स टू 5 and 3, x = 35, हे इथं डिवाइड होईल = 7. एक्सची व्हॅल्यू काय आली 7. आता लास्ट 3 डिजिट कोणत्या येतात ते बघूत आपण, इथंच घेऊयात. एक्सची व्हॅल्यू हे लास्ट कोणत्या आहेत, 1, 2 and 3 हे लास्ट 3 डिजिट आहेत. आता एक्स प्लस 7 + 4 काय येईल ते 11, एक्स प्लस 6 + 7 + 6 येईल 13, आणि ही काय येईल 15. म्हणजे कोणत्या नंबर्स झाले त्या लास्ट 3 नंबर्स, ह्या 11, 13 and 15. मग यांचा ॲव्हरेज काय असेल, हे काय आहेत कन्सिक्युटिव 3 ऑड नंबर्स आहेत, म्हणजे ॲव्हरेज काय असेल याचं मिडल नंबर, दॅट इज 13. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, द ॲव्हरेज ऑफ द स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज 12 इयर्स. किती स्टुडंट्स आहेत माहीत नाही. द ॲव्हरेज एज ऑफ 15 ऑफ देम इज 10, त्यातले जे 15 आहे त्याचं ॲव्हरेज एज आहे 10 इयर्स, अँड द ॲव्हरेज एज ऑफ रिमेनिंग इज 13 इयर्स. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास, त्या क्लासमध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत. लेट टोटल स्टुडंट्स एक्स घेतले, टोटल स्टुडंट इक्वल्स टू एक्स, मग त्यांचं टोटल एज किती असेल बघा, टोटल एज इक्वल्स टू नंबर ऑफ स्टुडंट्स इन टू ॲव्हरेज, किती आहे ते 12 = 12x. म्हणजे सर्वांचं जे स्टुडंट्स आहेत त्यांचं सम ऑफ द स्टुडंट्स, सम ऑफ द स्टुडंट्स काय असेल 12x असेल. हा एक पॉईंट झाला. आता त्यातल्या 15 स्टुडंट्सचं ॲव्हरेज किती आहे 10 इयर्स, म्हणजे 15 स्टुडंट्स एज किती असेल 15 × 10 = 150, आणि द रिमेनिंग स्टुडंट्सचं ॲव्हरेज एज किती आहे 13. आता टोटल स्टुडंट्स किती आहे एक्स, त्याच्यातून किती गेले 15, मग रिमेनिंग किती राहिले एक्स मायनस फिफ्टीन, आणि यांचं ॲव्हरेज वेज एज किती आहे 30, म्हणजे टोटल एज किती होईल स्टुडंट, रिमेनिंग जे स्टुडंट्स आहेत ते कोणते आहेत रिमेनिंग स्टुडंट्स, इक्वल्स टू x − 15 × 13, कारण त्यांचं ॲव्हरेज एज आहे 13, इक्वल्स टू 13x − 15 × 3, 15 × 3 = 45 = 4, 15 × 1 = 15, 4 = 19. ठीक आहे, म्हणजे जे अगोदरचे 15 स्टुडंट्स आहेत त्यांचं इतकं एज आहे, रिमेनिंग स्टुडंट्सचं एज इतकं आहे, आणि या दोघांची सम किती असेल इतकी असेल टोटल स्टुडंट्स इतकी. मग आता बघूयात इक्वेशन इथे फॉर्म होतं बघा, हे इकडे घेऊत अगोदर 13x − 195 + 150 = टोटल किती एज आहे सर्वांचं मिळून 12x. टोटल किती आहे 12x. आता हे 12x इकडे घेतले तर काय होईल या ठिकाणी, आणखी नेक्स्ट स्टेप इथे हे ॲड करू इथं अगोदर, हे 13x
याचं किती होईल मायनस, हे इथं काय होईल त्याची सबट्रॅक्शन होईल आणि हे साईन लागेल, म्हणजे 5 आणि काय होईल 4 इक्वल्स टू 12x. हे 12x इकडे घेतलं तर काय होईल ते मायनस होतील, म्हणजे 13x मायनस 12x ते काय होईल एक्स इक्वल्स टू, हे -45 इकडे गेलं तर +40 होईल, याला +45. मग त्याच्यामध्ये टोटल किती स्टुडंट्स आहेत, हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर, देर आर 45 स्टुडंट्स, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, द एजेस ऑफ 30 स्टुडंट्स इन अ नाईट स्कूल आर गिव्हन बिलो. आता नाईट स्कूलचे जे टोटल स्टुडंट्स किती, 30 नंबर ऑफ स्टुडंट्स टोटल किती आहे, ते 30 दिलेलंच आहे आणि त्यांचं एज दिलं. आता बघा 5 स्टुडंटचं एज आणि काय विचारलं, व्हॉट इज द ॲव्हरेज एज ऑफ दिस स्टुडंट्स, म्हणजे आपल्याला टोटल एजची सम काढावं लागेल आणि त्याला 30 डिवाईड करावं लागेल. आता इथे बघूयात मग, हे जे 5 स्टुडंट्स आहे त्यांचं एज किती आहे 15, मग त्यांची सम किती होईल, इथं आपण खाली लिहूयात, इथं लिहिलं तर दिसणार नाही, ते असेल 15 × 5 = 75 प्लस 6 स्टुडंटचं 16 एज आहे ॲव्हरेज, मग ते काय 16 × 6 = 96. 7 स्टुडंट्स एज आहे 17 इयर्स ॲव्हरेज, मग 17 × 7 = 119 प्लस 8 स्टुडंट्स 8 × 18 = 144 प्लस 4 × 9 हे झालं 96. आणि ही सम केली बघा किती येते, 5 + 6 = 11 + 9 = 20 हे 10 = 30 कॅरी 3, 3 + 12 + 3 = 76 7 प्लस हा कॅरी 3 आलं तर 7 + 3 = 10 14 + 15 = 9 15 + 9 = 24 20 + 7 = 31 कॅरी 3 4 5 510. द सम ऑफ द एज ऑफ ऑल स्टुडंट्स इज 510, ॲव्हरेज एज इक्वल्स टू सम ऑफ एज, सम एज ऑफ एज ऑफ ऑल स्टुडंट्स 510 डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स 30, 0 कॅन्सल, 3 × 1 = 3 2 × 3 = 17 इयर्स ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 4, द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर, द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर इज 50, म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन केला तर ती सम किती असेल, मग 150 हे तुम्ही लक्षात आलं असेल. द सेकंड नंबर इज ग्रेटर दॅन द फर्स्ट नंबर बाय 3 बट द स्मॉलर दॅन द थर्ड नंबर बाय 9, फाइंड द सेकंड नंबर. आता बघा अगोदर आपण घेऊयात, लेट सेकंड नंबर इक्वल्स टू एक्स, सेकंड नंबर एक्स आहे. आता दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला कोणता नंबर काय फाइंड करायचा आहे, फर्स्ट पण बघायचं आहे आणि थर्ड पण, फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर. आता फर्स्ट नंबरशी काय रिलेशन आहे, द सेकंड नंबर इज ग्रेटर दॅन द फर्स्ट नंबर बाय 3, म्हणजे सेकंड नंबर हा फर्स्ट नंबरपेक्षा 3 मोठा आहे, मग याच्याशी कंपेअर करताना काय येईल, हा 3 तो लहान आहे, हा मग काय येईल, मग एक्स मायनस 3. आणि द सेकंड नंबर स्मॉलर दॅन द थर्ड बाय 9, थर्डपेक्षा तो स्मॉलर आहे 9, म्हणजे हा काय असेल त्याच्यापेक्षा ग्रेटर असेल 9, म्हणजे 6 + 9. आणि या तिघांचं ॲव्हरेज किती आहे 50, तिघांची सम काय येईल, मग 50 × 3 = 150. आता बघा इथे सम ऑफ दी स्टुडंट्स x + x + x ते काय येईल 3x, आणि 9 - 3 ते काय येईल +6, आणि सम किती आहे 150. किंवा मग x + x - 3 + x + 9 असेमध्ये आणखीन वेळ जाईल, 3x = 150 - 6 होईल = 144. आणि हे 3 कॅन्सल केलं आहे, x = इथं 3 डिवाईड केलं, ते काय येईल, मग एक्सची व्हॅल्यू 3 × 1 = 3 × 3 = 12 × 3 = 48 ऑप्शन नंबर 2. आपल्याला कोणता फाइंड आउट करायचा आहे, सेकंड नंबर, सेकंड नंबर एक्स घेतला होता आपण, तो आला एक्सची व्हॅल्यू 48. क्वेश्चन नंबर 5, इन विद्यार्थी संचयिका बँक अ गर्ल डिपॉझिटेड
185, correct? 185. In first 10 months, the average saving in the whole year is less than the average saving of the first 10 months by rupees 0.5. Find the saving in last 2 months of the year. आता बघा आपल्याला उधर काय करावं लागेल, 10 मंथ्सची सेविंग इथं दिलेली आहे आणि लास्ट 12 मंथ्सचा ॲव्हरेज दिलेला आहे. आता ते लास्ट म्हणजे टोटल मंथ्स काय करावं लागेल आपल्याला, किती सम होते ते बघावं लागेल. आता बघा इथे पहिल्यांदा ॲव्हरेज ऑफ 10 मंथ इक्वल्स टू ॲव्हरेज ऑफ 10 मंथ्स, हे टोटल किती आहेत, 185 डिवाइडेड बाय 10 इक्वल्स टू 18.5. हे पहिल्या 10 मंथ्सचं ॲव्हरेज आलं. मग आता द ॲव्हरेज सेविंग ऑफ द होल इयर, मग 12 मंथ्सचं ॲव्हरेज किती येईल. आता बघा इथे बघा ॲव्हरेज ऑफ 12 मंथ किती आहे, द ॲव्हरेज सेविंग ऑफ होल इयर इज लेस दॅन द ॲव्हरेज सेविंग ऑफ द फर्स्ट 10 मंथ्स बाय 0.5, म्हणजे याच्यापेक्षा 0.5 कमी आहे, म्हणजे किती असेल 18. मग ह्या सर्वांची सम किती असेल 12 मंथ्सची, म्हणजे टोटल सेविंग ऑफ 12 मंथ्स किती येईल ते, मग 12 × 18 किती येईल ते, 12 × 18 इक्वल्स टू किती किती याचा मल्टिप्लिकेशन 6 आणि हे 216. मग आता 10 मंथ्सचं किती आहे 185 आणि 12 मंथ्सचं किती झालं 216. डिफरन्स किती आहे, लास्ट काय विचारलं, फाइंड द सेविंग इन द लास्ट 2 मंथ्स ऑफ द इयर. मग 216 − 185, 1 6 − 5 1 11 − 8 3 0, 31 रुपीज काय येईल, 31. ऑप्शन नंबर फोर. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द स्मॉलेस्ट 3-digit, 4-digit and 5-digit नंबर. मग स्मॉलेस्ट काढायचं, मी त्याची ॲडिशन करून त्याला कितीने 3 डिवाईड करावं लागेल. द स्मॉलेस्ट 3-digit 100, 4-digit म्हणजे 1000 आणि 5-digit म्हणजे 10,000. तर कितीने डिवाईड करणार, 3. कारण टोटल नंबर्स किती आहेत त्या ठिकाणी, 3. यांची ॲडिशन 0, 0, 1, 1, 1 / 3 इक्वल्स टू 3 × 3 = 9, तर 2 आलं 21 झालं आणि 3 × 7 = 21, 0, 0, 3700. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 7, द ॲव्हरेज वेट ऑफ 40 sacks केप्ट इन अ गोडाऊन इज 32. आता 40 sacksचं वेट किती आहे, 32 किलोग्रॅम. इफ 2 न्यू sacks ऑफ इक्वल वेट आर केप्ट इन गोडाऊन, द ॲव्हरेज वेट ऑफ ऑल sacks इनक्रीज बाय 0.5 kg. फाइंड द वेट इन किलोग्रॅम्स ऑफ इच sack विच वेअर केप्ट लॅटर. आता बघा 40 जे आहेत टोटल, सुरुवातीला 40 sack, सो वेट किती असेल 40 × 32, हे आपण असं मागे बरंच अभ्यासलेलं आहे. ते किती येईल, इक्वल्स टू 0, 8 आणि 4 × 12 kg. नंतर किती याच्यामध्ये ॲड केले, न्यू 2 sacks, म्हणजे काय होतील ते 42. सो वेट काय असेल 42 × आणि त्यांचं ॲव्हरेज काय झालं आहे, इन्क्रीज बाय 0.5, म्हणजे किती असेल ते 32.5 आणि याचा मल्टिप्लिकेशन किती येतो, 1365 kg. याचा मल्टिप्लिकेशन केल्यावर तो किती येईल, हा इतका येईल. मग आता इथे किती वेट, 2 sacks जे असतील नवीनचे, 2 sacks, सो वेट किती असेल 1365 − 12805, 18 इथं काय येईल, 8 16 − 8 8
0 0 85 आणि आपल्याला कशाचं विचारलं आहे फाईंड द वेट इन किलोग्राम इच ऑफ सॅक म्हणजे प्रत्येकाचं किती येईल मग 85 दोघांचं आहे हे 85 मग एकाचं किती त्याला 2 ने डिवाइड केलं 2 4 जा 8 2 2 जा 4 पॉईंट 1 आला 0 2 5 जा 10 42.5 हे झालं आपलं रेग्युलर मेथडने आणि हे आपण शॉर्ट मेथडने केलं होतं कसं येईल ते शॉर्ट मेथडनं 40 सॅक आहेत प्रत्येकाचं किती वाढलं 0.5 0.5 म्हणजे 40 सॅकचं किती वाढेल ते 40 इंटू म्हणजे 4 5 20 म्हणजे 20 किलोग्रॅम 20 आणि हे जे 2 सॅक आहेत त्याचं पण किती असेल मग आता हे 32.5 आणि 32.5 म्हणजे किती असेल ते 32.5 एका सॅकचं आणि 32.5 दुसऱ्या सॅकचं मग टोटल काय विविध पॉईंट नंतर 0 घेऊयात 550 कॅरी 1 हे किती इथं 5 33678 85 हे 2 सॅकचं किती वाढेल मग 85 आणि मग 1 सॅकचं काय असेल 85ला काय केलं परत 2 ने डिवाईड केलं ते आलं 42.5 या पद्धतीनं पण हे सोडवतो इथं क्वेश्चन नंबर 8 लास्ट क्वेश्चन द ॲव्हरेज एज ऑफ 50 स्टुडंट्स इन अ क्लास इज 13.5 50 स्टुडंट्सचं ॲव्हरेज एज आहे 13.5 इयर्स द ॲव्हरेज एज अलॉंग विथ द टीचर इज 14 इयर्स आणि टीचर जर ॲड केलं तर काय होतं 14 इयर्स व्हॉट इज द एज ऑफ देअर टीचर म्हणजे त्यांच्या क्लास टीचर किंवा टीचरचं एज काय आहे तर आपण हे कसं सोडवलं मेथडनं की टोटल एज ऑफ 50 स्टुडंट्स काय करणार 50 × 13.5 आणि मग विथ टीचर मग काय होतं 51 × 14 जो मल्टिप्लिकेशन आणि त्याचा काय करू आपण डिफरन्स काढू तो असेल टीचरचं एज आणि शॉर्ट मेथडमध्ये आपण काय केलं होतं की एज ऑफ टीचर इक्वल्स टू न्यू ॲव्हरेज न्यू ॲव्हरेज ॲव्हरेज काय आहे 14 प्लस द डिफरन्स इन द ॲव्हरेज डिफरन्स अगोदर काय होत 14 झालं आणि काय होईल ते 13.5 होतं म्हणजे कितीने इन्क्रीज झालं ते 0.5 इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स 14 प्लस हे 5 5 20 इथं अगोदर 0 दिल्यानंतर 25.0 इथे केलं 4 + 5 9 आणि हे 39 इयर्स हे शॉर्ट मेथडनं आपण काढलं 39 इयर्स ऑप्शन नंबर 3 आणि लॉंग मेथडनं कसं काढायचं हे बघितलेलं आहे यांचं ॲडिशन यांची मल्टिप्लिकेशन करायची नंतर 41 आणि म्हणजे 14 आणि हे जे टीचर ॲड केल्यानंतर 51 होईल म्हणजे 51 आणि 14 यांची मल्टिप्लिकेशन करायची त्याच्यातून सबट्रॅक्ट केलं तर काय येतं ते 39 इयर्स